लव्ह ब्युटिफुल लेडीज तर बघा मी किती सुंदर असा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे दांडिया मेकअप लुक तर सगळ्यांना फार आवडणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण नक्की बघायचा आहे सुंदर असे कर्ली हेअर मी इथे केलेले आहेत सो so, मेकअप पूर्ण बघा वेलकम टू माय चॅनल ऑलराऊंडर मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत सर तर मी आधी हेअर वॉश करून घेतलेला आहे इथे मी आयकॉनिकची कर्लिंग टोंग घेतलेली आहे नाईंटी एम एम ची कर्लिंग टॉंग आहे ही मॅगी हेअर सुद्धा त्याच्याने आणि बरेच लोक आजकाल कर्ली हेअरचं ट्रेंड घेऊन आलेले आहेत सर्वात आधी स्ट्रेटनिंगचं ट्रेंड होतं पण आता कर्ली हेअरचं ट्रेंड आहे तर मी इथे हेअरस्टाईल करणार आहे कर्ल करून कारण की दांडियामध्ये कर्ल्स हे केले जातात आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे कर्ल्स तर मी पण ही हेअरस्टाईल करणार आहे बऱ्याच दिवसांपासून मला कर्ली हेअरची हेअरस्टाईल करायची होती इथे मी आयकॉनिकचं कर्लिंग टाँग घेतलेलं आहे आणि मी याचं टेम्परेचर ठेवलेलं आहे टू टेन टू हंड्रेड अँड टेन कारण मला फास्ट हेअरस्टाईल करायची होती सगळे माझी वाट बघत होते फटाफट मला आवरायचं होतं त्यामुळे मी टेम्परेचर थोडं हाय ठेवलं की जेणेकरून करून माझे कर कल्स हे एकदम पटकन होतील जास्त वेळ लागणार नाही जर आपण टाँगचं टेम्परेचर हे थोडं माईल्ड ठेवलं तर थोडंसं थांबावं लागतं तरी त्यामुळे मी इथे टेम्परेचर थोडं जास्त ठेवलं की जेणेकरून करून माझे कर्ल्स एकदम फटाफट होणार आहेत खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की मी तरी एकदा तरी अशी मॅगी कल्सची हेअरस्टाईल करावी आणि आज मी तो लुक क्रिएट केलेला आहे गरबा लुक खूप सुंदर असा मेकअप झालेला आहे है। आणि हेअरस्टाईल तर तुम्ही बघू शकता मी करतच आहे केस माझे शायनी आहेत थोडे आणि छान आहेत है टेक्चर हेअर वॉश करून घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही माझी कर्ल्स किती सुंदर अशी शायनी दिसत आहे अजून मी शाईन स्प्रे सुद्धा मारलेला नाहीये पण एक सांगायचं आहे की मी थोडासा डार्क ब्राऊन कलर केलेला आहे त्यामुळे माझे केस हे थोडेसे ब्लॅकिश पण दिसत आहे मला थोडं ब्लॅक करायचं होतं गोल्डन कलर आहे माझ्या केसांचा प्री लाइटनिंग केलेला आहे मी आणि केमिकल ट्रीटमेंट पण आहेत है, माझ्या हेअरमध्ये पण मला थोडासा ब्लॅक कलर हवा होता खूप जास्त गोल्ड झालेले होते जसं जसं आपण हेअर वॉश करत जातो तसं तसं आपला कलर सुद्धा डाऊन होत जातो तर माझा कलर हेअरचा कलर हा थोडा डाऊन झालेला होता त्यामुळे मी ते डार्क ब्राऊन कलर करून घेतलेला आहे त्यामुळे माझे केस एकदम अजून छान दिसत आहेत मला तरी असं वाटतं तर मी आता माझे पूर्ण केस हे करून झालेले आहेत फ्रंट साईड मी करायला घेतलेली आहे आणि फ्रंट साईड मी ही थोडी केसांची दिशा ही थोडी वर उचलून मगच कल्स करत आहे कारण मला तिथे थोडा बाउन्स क्रिएट करायचा होता नॅचरल कारण आपल्याला बॅक कोम्बिंग करावं हो लागतं जेव्हाही आपल्याला बाउन्स जर हवं असेल तर आपल्याला बॅक कॉम्बिंग करावं हो लागतं तर मला बॅक कॉम्बिंग करायचं नव्हतं केस जसे आहेत तसेच मला ठेवायचे होते त्यामुळे मी केस हे थोडे वरच्या दिशेला उचलून मगच कल्स कर करत आहे की जेणेकरून करून नॅचरल लुक येईल आणि आपली हेअरस्टाईल पण फटाफट होईल कॉम्बिंग करायचं असल्यानंतर थोडा वेळ लागतो तर बघू शकता मी अशा पद्धतीने फक्त टक करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझे केस एकदम छान असे बाउन्सी लुक दाखवत होते सो आपले कल्स हे झालेले आहेत आणि इथे मी घेतलेला आहे शेज शेज शेजकॉपचं ओसिसचं शाईन स्प्रे शाईन स्प्रे मारून घेतलेला आहे हेअरवरती रात्रीचा रात्रीची वेळ होती त्यामुळे मला थोडस शायनी हेअर्स दाखवायचे होते रात्रीच्या वेळेला थोडं चमचम असं खूप सुंदर दिसतं तर मला केस हे थोडे अशा पद्धतीने शायनी दाखवायचे होते ऑलरेडी कलरमुळे त्यांना शाईन भरपूर आलेली आहे पण तरी मी थोडा शाईन स्प्रे मारून घेतलेला आहे पूर्ण प्रॉपर लुक मला करायचा होता तर बघू शकता माझे हेअर्स सो तर आता आपण करणार आहोत मेकअपला स्टार्ट फेसवॉश करून झालेला आहे ड्रेस मी वेअर करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे टी एन्ड डब्ल्यूचं रोज वॉटर रोज स्टोनर आपल्याला पाच मिनिटं थांबून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे शेताफिलचं मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर आपल्याला फेसमध्ये छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे मॉइचुरायझरनेच आपला बेस हा खूप सुंदर असा प्लेन बसतो फॅबरलेस होतो त्यामुळे मॉइश्चरायझरला कधीही हायगाई करायची नाही मॉइश्चरायझर व्यवस्थित लावायचं आहे थांबायचं आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मे प्रायमर प्राइमर सुद्धा महत्वाचा आहे जर तुम्हाला प्रोफेशनल लुक करायचं असेल तर तुम्ही प्रायमर लावू शकता तसं प्रायमरची जास्त गरज नाही ज्यांची स्किन छान आहे ना त्यांना प्रायमरची गरज नाही लागत पण जिथे जिथे ओपन पोर्स असतील त्या ठिकाणी तुम्ही प्रायमर हे लावलंच पाहिजे त्यानंतर मी ते क्रायलॉनचं सुप्राचं कन्सिलर पॅलेट घेतलेलं आहे थोडा फेअर टोन घेतलेला आहे अंडर आयच्या ठिकाणी मी फेअर टोन हा आधी लावून घेणार आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हायलाईट आपण करत असतो त्या ठिकाणी मी सगळीकडे फेअर टोनचं कन्सिलर हे लावून घेतलेलं आहे त्यालानंतर मी डॅब करणार आहे ब्युटी ब्लेंडर हे माझं डॅब आहे ऑलरेडी मी ते पाण्यामध्ये वेट करून घेतलेलं आहे छानपैकी त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे वेट असल्यामुळे आपलं कन्सिलर हे खूप छान असं ब्लेंड होतं आपलं जर मॉइश्चरायझर हे व्यवस्थित बसलेलं असेल तर आपलं कन्सीलर सुद्धा खूप सुंदर असं प्लेन ब्लेंड होतं जास्त वेळ लागत नाही ब्लेंडिंगला एकदम सॉफ्टली ब्लेंड होतं एकदम क्रीमी टेक्चर येतं जसं की मलाईच दुधावरची मलाई जशी असते ना त्या टाईपमध्ये मध्ये कन्सिलर हे ब्लेंड झालं पाहिजे खूप सुंदर असं ते फिट बसतं मला तर सुप्राचे सगळे प्रोडक्ट आवडतात क्रायलॉन हे जुनं आहे जुनं ते सोनं जसं असतं त्याचप्रकारे क्रायलॉन हे अजून सुद्धा मार्केटमधे खूप डिमांड मध्ये आहे त्यानंतर मी इथे थोडासा डार्क ब्राऊन कलर घेतला आणि त्याला मी सगळ्या फेसला कंटोरिंग करून घेणार आहे मी जास्त काही लावणार नाही एक फेअरटोन लावून घेतला त्यानंतर कंटोरिंगसाठी मी थोडासा ब्राऊन कलर घेतलेला आहे ते सुद्धा माझं ब्लेंड करून झालं लेन्स लावायचं मी विसरून गेली होती घाईघाईमध्ये लेन्स हे सर्वात आधीच लावायचे होते पण विसरल्यामुळे मी लेन्स आता लावत आहे लेन्सचा प्रॉपर व्हिडिओ मी दुसऱ्या मेकअपमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा नक्की बघा इथे लेन्स माझे टाकून झालेले आहेत खूप सुंदर कलर आहे थोडासा ग्रेईश कलर आहे लेन्सचा लेन्स टाकून झाल्यानंतर आपण मेकअपला पुन्हा स्टार्ट करणार आहोत तर इथे मी घेतलं आहे एल ए गर्ल्स फाऊंडेशन फेर टोन आहे पर्पलवरती खूप सुंदर असा डिस्काउंट चालू होता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तर मी इथे टोनचं एले गर्लचं फाऊंडेशन घेतलेलं आहे मी फर्स्ट टाईम हे फाऊंडेशन यूज करत आहे मला बघायचं होतं की याचं टेक्चर कसं आहे बऱ्याच वर्षापासून मला घ्यायचं होतं इतके दिवस मी पीएससीचं फाउंडेशन यूज फा। करत होते पण मी आता एल ट्राय करण्यासाठी फक्त एकच मागवलं फेअर टोनचं कारण कंटोरिंगसाठी आपण कोणतंही फाउंडेशन किंवा कन्सिलर हे यूज करू शकतो त्यामुळे मी इथं टोनचं फाउंडेशन मागून घेतलं एल आणि बघा किती सुंदर असं ब्लेंड होत आहे टेक्स्चर पण खूप छान आहे आणि जरा सॉफ्ट आहे ते पातळ असल्यामुळे ते सॉफ्ट आहे क्रीम बेस नाहीये जसं मॅट म्हणतात ना मॅटचे सुद्धा असतात तर हे थोडंसं लिक्विडमध्ये आहे त्यानंतर मी इथे पर्पलचं लूज पावडर घेतलेलं आहे व्हाईट कलरचं लूज पावडर आहे पावडर हे मेकअपमध्ये फार महत्वाचं असतं याने आपला बेस हा एकदम सुंदर असा प्लेन बसतो त्यामुळे तुम्हाला पावडरसुद्धा खूप छान पद्धतीने सगळ्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे पावडर जेव्हा तुम्ही व्यवस्थित लावता तर तो आपल्या बेसला लॉक करतो त्यामुळे मी सगळ्या ठिकाणी व्यवस्थित पावडर लावून घेतलं त्यानंतर मला आय शॅडो करायचं होतं तर मी डोळ्यांच्या खाली थोडंसं जास्त पावडर लावून घेतलं की ज्याने करून माझं आय शॅडो लावल्यानंतर जे चिक वरती पडेल ते मला व्यवस्थित यशने आपण ते पुन्हा रिमूव्ह करू शकतो त्यानंतर मी इथे एपिकीचं ब्राऊन कलरचं पोमेट घेतलेलं आहे ते स्मोकी आई स्मोकी आईससाठी मी युज करणार आहे ते मी लावून घेतलं त्यानंतर मी थोडासा ब्लूइश कलरचं पिगमेंट घेतलं पिगमेंट म्हणजेच आयशॅडो घेतलेला आहे ब्ल्यू कलरचा आणि तो सर्व ठिकाणी मी ब्लेंड करून घेतलेला आहे त्यानंतर मी पिंक कलरचा शेड उचललेला आहे आणि तो शेड सुद्धा मी वरच्या दिशेला व्यवस्थित असं ब्लेंड करत आहे जे कलर माझ्या घागऱ्यामध्ये लेहंग्यामध्ये आहे तेच कलर मी इथे घेतलेले आहे डार्क ब्ल्यू कलर आणि थोडासा पिंकिश कलर तर मी त्यांना छानपैकी असं ब्लेंड करून घेतलं त्यानंतर मी थोडंसं सिल्वर गोल्डन अशा कलरचं जे ग्लिटर असतं ना ते ग्लिटर फक्त आय बोनच्या ठिकाणी क्रटक्रिसला थोडंसं लावून घेतलं जास्त नाही लावलं मला थोडंसं नॉर्मल असं शायनी दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये ते एवढं दिसत नाहीये पण छान दिसत होतं ज्या वेळेस मी ते पूर्ण लावलं ना खूप सुंदर दिसत होतं थोडंसं तुम्हाला दिसतच असेल नॉर्मल थोडंसं शायनी आहे चमकता आहे ते ब्ल्यू कलरचं ग्लिटर तर मी अशा पद्धतीने ते लावून घेतलं त्यानंतर मी ते घेतलं आहे स्वीस ब्युटीचं टू इन वन हायलाइटर पॅलेट याच्यामध्ये दोन शेड आहेत एक थोडासा सिल्वर शेड आहे आणि एक थोडासा गोल्डन शेड आहे हायलायटरचा तर मी आयब्रो बोनच्या ठिकाणी ते लावून घेतलं त्यानंतर नोजवरती कपाळपट्टीवरती आपल्याला छानपैकी हायलायटर लावून घ्यायचं आहे तर पावडर फिनिश करायचं आहे आपल्याला त्यानंतर मी ब्रशने सगळं पावडर हे रिमूव्ह करून घेतलं त्यानंतर मी त्याला पुन्हा चिक बोनच्या ठिकाणी हायलाइटर लावून घेणार आहे थोडस सिल्वर कलरचं हायलाइटर मी इथे लावत आहे कारण रात्रीची वेळ होती आणि मला थोडासा शायनी लुक करायचा होता शिमरमध्ये त्यामुळे मी इथे थोडस हायलाइटर चिक बोनच्या ठिकाणी पुन्हा लावून घेतलं जिथे जिथे थोडं आय शॅडो पडलेलं होतं ते मी छानपैकी असं रिमूव्ह करून घेतलेलं आहे टिश्यू पेपरने त्यानंतर पुन्हा हायलाइटर मी हे इनर कॉर्नरला लावून घेतलेला आहे की जेणेकरून करून माझा आयशॅडो जे आहे ते एकदम इन्हान्स होईल आणि उठून दिसेल तर नेक्स्ट टाईम तुम्ही असा मेकअप नक्की क्रिएट करा प्लीज आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही सुद्धा हा मेकअप ट्राय केला का आणि कसा झाला तर त्यानंतर मी इथे थोडंसं पीच आणि पिंक कलरचं ब्लश घेतलेलं आहे आणि ते आपल्या चिक बोनच्या ठिकाणी जिथे आपण स्माईल करतो स्माईल केल्यानंतर ते जे गाल असे गुबगुबीत वर येतात ना त्यांनाच आपल्याला ब्लश हे लावायचं आहे सुद्धा मेकअप मध्ये फार इम्पॉर्टंट असतं लावताना ते थोडं जास्त दिसतं पण ज्या वेळेस आपला मेकअप हा पूर्ण बसत जातो ना फिट होतो ना त्यानंतर ते थोडंसं लाईट होऊन जातं त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे छानपैकी असं ब्ल्यू कलरचं काजळ पर्पल डॉट कॉमचं काजळ आहे हे छानपैकी त्याच्यावरती हे चालू होतं डिस्काउंट चालू होतं पर्पल डॉट कॉमला तर तिथून मी ते ऑर्डर केलेलं आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे ब्ल्यू मे ब्लॅक कलरचं काज लायनर तर हे लायनरसुद्धा खूप छान आहे तुम्हाला काळजीपूर्वक लावायचं आहे मी मोबाईलमध्ये बघून आय लायनर लावत होती त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम येत होता कारण मोबाईलमध्ये प्रॉपर दिसत नाही तर बघू शकता माझ्या डोगं डोळ्यांना सुद्धा मी आय लावून घेतलेला आहे आरशामध्येच व्यवस्थित दिसतं मोबाईलमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही त्यानंतर मी इथं कर्लिंग गॅजेट घेतलेलं आहे आता तर हे डिमांडमध्ये आहे सगळ्यांनाच माहीत असेल की कर्लिंगसाठी अशा प्रकारचे गॅजेट हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत माझं हे गॅजेट खूप वर्षापासूनचं आहे त्याची एक दांडीसुद्धा तुटलेली आहे पण मी ते अजूनही वापरते तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नॅचरल आय लॅशेसला कॉल्स करू शकता की ज्याने करून तुम्हाला नकली आय लॅश लावायची गरज पडणार नाही मी इथे मास्टर मेपलिनचा मस्कारा लावून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एपीकेचं पोमेड पोमेट घेतलेलं आहे आयब्रो फिलिंगसाठी आणि ब्रश नेहमी सगळं आयब्रो हे छानपैकी फील करून घेणार आहे आयब्रो सुद्धा मेकअपमध्ये फार महत्वाची आहे त्यानेच आपला फेसला एकदम सुंदर असा लुक येतो मी खूप जास्त असं डार्क नाही केलं एकदम लाईट केलेलं ला आहे तुम्हाला दिसतच असेल की जरा मला नॅचरल दिसेल अशा पद्धतीनेच मी आयब्रो इथे फील केलेली आहे त्यानंतर मी ब्ल ब्लॅक कलरचं काजळ हे लावून घेतलं कारण ब्ल्यू कलर एवढा उठून दिसत नव्हता तर मी त्यामुळे पुन्हा ब्लॅक कलरचं काजळ हे लावून घेतलं त्यानंतर मी आयब्रोला सुद्धा थोडंसं टचअप करून घेणार आहे की जिथे जिथे कुठे पिगमेंट राहिलं असेल तर ते एकदम व्यवस्थित असं पूर्वक लागल्या जाईल त्यानंतर मी ते घेतलेले आहे मेबी लिंची खूप सुंदर अशी डार्क राणी कलरची लिपस्टिक त्याच्यानेच मी सगळ्या लिप्सला आऊटलाईन करून घेणार आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा लाईट पिंक कलर देणार आहे खूप सुंदर दिसतं दोन प्रकारच्या लिपस्टिक ज्या वेळेस तुम्ही लावता ती लिपस्टिक माझी लावून झालेली आहे त्यानंतर मी ते घेतलेलं आहे ब्लॅक कलरचं आय लाइनर आणि त्याच्याने मी गंध काढून घेणार आहे जुनी पद्धत आहे ही गंधाची पण मी त्याच्यानेच इथे छानपैकी अशी टिकली काढून घेतलेली आहे ब्लॅक कलरच्या आयलायनरने पहिले गंध फार वापरायचे आता गंधाची एवढी डिमांड नाही राहिली नाही तर पहिले खूप सुंदर असे कलरफुल आपल्याला टिकल्या काढता येत होत्या जुन्या काळामध्ये गंधाच्या बाटल्या किती यायच्या वापरे बारा बारा कलरचे तर तुम्ही बघू शकता माझा मेकअप लूक किती सुंदर आणि किती गॉजस दिसत आहे खूप जास्त हेवी नाहीये नॅचरल आहे खूप जास्त बटबटीत सुद्धा नाहीये तुम्ही तुम्हाला दिसतच असेल की फेस सुद्धा खूप छान बसलेला आहे हा मेकअप लुक सगळ्यांना इतका आवडला ना की विचारायलाच नको सगळे माझ्याकडे बघत होते माझ्या फ्रेंड्स त्यासुद्धा मला बोलत होत्या की खूप सुंदर मेकअप केलेला आहे तू एकदम नॅचरल वाटत आहे आणि खूप सोबर दिसत आहे घागरा सुद्धा खूप छान होता कोणालाच ब्ल्यू कलर आवडत नव्हता पण मी ट्राय करायचं ठरवलं मला छान दिसत होता तो कलर तर तो घागरा मी रेंटने आणलेला होता तर त्यानंतर मी इथे घेतलेला आहे ज्वेलरी ऑक्सिडाइज ज्वेलरी तर तुम्हाला माहितच असेल नवरात्रात ही ज्वेलरी खूप चालत असते तर दोन प्रकारची ज्वेलरी मी इथे आणलेली होती एक ही होती आणि एक दुसरं कानातलं होतं ते सुद्धा मी ट्राय केलं कोणतं छान दिसत आहे हे मला समजत नव्हतं तुम्हाला दिसतच असेल तुम्ही बघू शकता एक नंबरचं की दोन नंबरचं छान आहे कळत नव्हतं पण नंतर मी ठरवलं की नाही जर आपला हारच तसा आहे तर आपण कानातला सुद्धा तेच घालावं तर मी पुन्हा ते कानातलं काढून घेतलं आणि हे कानातलं घातलं खूप सुंदर लुक दिसत आहे तुम्ही सुद्धा क्रिएट करा आणि हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर मी इथे घेतली आहे बिंदी बिंदी सुद्धा मी लावून घेतलेली आहे वरच्या दिशेला मी एक पोनीटेल घालून घेतली की ज्याने करून माझी बिंदी एक ही एकदम फिट्ट बसेल हलणार नाही पडणार नाही आणि आपला हायबन सुद्धा खूप सुंदर दिसेल तर अशा पद्धतीने मी पोनीटेल घालून घेतली आहे आणि बिंदी मी अटॅच करत आहे पिना लावून घेणार आहे बिंदीला थोडंसं हुक तिचं रिमूव्ह केलं आणि तिला आतमध्ये टाकून पूर्ण प्रकारे मी रबरला पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर मी सगळे बर्ड्स हे असे घेतले की पिना लावून घेणार आहे त्याला सुद्धा जास्त पीळ वगैरे द्यायची गरज नाहीये कारण आपण ऑलरेडी कर्ल्स केलेले आहे सगळ्यांना ही हेअरस्टाईल सुद्धा फार आवडली मला एक दोन ऑर्डरसुद्धा आल्या मेकअप नंतर कर्ल्ससाठी आणि मेकअपसाठी तर uh, मेकअप लूक कसा वाटला तुम्हाला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार अशाच प्रकारे तुम्ही मला सपोर्ट करत राहा तर कसा वाटला हा लूक छानपैकी कर्ल्स करून घेतलेले आहेत एक बट एक एक बट मी मागच्या दिशेला घेऊन पिनने पूर्ण फिट्ट असं लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी फोटोसुद्धा काढले माझा मेकअप खूप छान प्रकारे बसलेला होता घरी आल्यानंतर मी हे सगळे फोटो काढलेले आहे तुम्हाला कुठेच काही दिसत नसेल खूप छान दिसत होता मेकअप तर मेकअप पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार माझ्या मैत्रिणी आणि आम्ही दांडियामध्ये खूप मस्त अशी मज्जा केली लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल एव्हरीबडी प्लीज सपोर्ट मी थँक्स फॉर वॉचिंग तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा बाय बाय